नमस्कार मित्रांनो, काकडे मॅथ अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, कालपासून आपण वर्ग 10वीच्या भाग 1च्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात केली होती. काल आपण त्यात काय पाहिलं होतं, नेमकं दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणायचं कशाला, एकसामायिक समीकरणे कशाला म्हणायचं, हे आपण सगळं कालच्या भागात पाहिलं होतं. आणि सराव संच 1.1 सुद्धा आपण चालू केला होता मागच्या भागात. तर माझी एक तुम्हाला विनंती आहे, जर तुम्ही ते व्हिडिओ पाहायला नसेल अगोदर तर ते बघून घ्या, कारण नंतर तुम्हाला हा पुढचा भाग समजायला सोपा जाईल. त्यामुळं अगोदर ते व्हिडिओ बघून घ्या. ते व्हिडिओ जर बघायचा असेल तर इतर आय बटनवर तुम्हाला मी लिंक दिलेली त्याची तुम्हाला दिसत असेल, तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो. चला मग आपण आज थोडा उशीर न करता आपण आपल्या आजच्या भागाला वळू. त्या अगोदर मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यासोबतचा जे बेल आयकॉन आहे त्याला ऑन करा. त्यानं काय होईल मित्रांनो, आमच्या येणाऱ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. चला मग थोडा उशीर न करता आपण आपल्या आजच्या भागाला वळू. बघा, काल आपण सराव संच 1.1 मधला पहिला प्रश्न संपवलेला होता, जे की एक कृती होती ती, बरोबर आहे. आज आपण दुसरा प्रश्न चालू करणार आहोत. दुसऱ्या प्रश्नामध्ये एकूण 8 उदाहरणं आहेत मित्रांनो, आपल्याला ते 8 ला 8 आपल्याला आज सोडून घ्यायचे आहेत. बघा काय म्हणते दुसरा प्रश्न, खालील एकसामायिक समीकरणे सोडवा. ओके, तर त्यातला पहिला प्रश्न काय बघा, 3a + 5b = 26 हे एक पहिलं रेषीय समीकरण आहे. आणि दुसरं काय, a + 5b = 22 हे एकसामायिक समीकरणे काय करायचे मित्रांनो आपल्याला सोडवायचे आहेत. तर सोडू काय आपली पहिली पद्धत, दिलेल्या समीकरणाला नाव द्यायची, याला नंबर 1 द्यायचं आणि याला एक नंबर 2 द्यायचा. ओके, चला सोडून घेऊ. सगळ्यात पहिली स्टेप, गणित एक असा विषय जसा तुम्ही स्टेप बाय स्टेप सॉल्व करताल ना तर खूप सोपं. तसं मी सांगत राहील स्टेप बाय स्टेप कसा सॉल्व करायचा. तर चला बघूत, अगोदर ह्या उदाहरणाला 1 नंबर देऊत आणि याला 2, चला देऊ लिहून घेऊत. बघा हे 3a + 5b = 26 काय केलं, मी याला उदाहरण नंबर 1 दिलं, बरोबर आहे, समीकरण नंबर 1 दिलं याला, आणि दुसऱ्याला काय देऊ, 2 देणार. घ्या मग तसंच, a + 5b = 22 तसंच आपण याला समीकरण नंबर 2 दिलं. ही झाली पहिली स्टेप. पुढची स्टेप काय होती, आपण सहगुणक बघायचो सारखे चलाचे, चलाचे सहगुणक सारखे आहेत की नाही ते बघायचो. बघा आता अगोदर एचा सहगुणक सारखा आहे का, बघा आहे का नाही, इथं 3 इथं काय नाही म्हणजे 1 एचा तर सहगुणक सारखा नाही. नंतर बीचा चेक करू, इथं काय 5 इथं पण 5 म्हणजे बीचा सहगुणक आपला सारखा भेटलेला आहे. मग बघा इथं सहगुणक पण सारखा आहे, जोडी पण सारखी आणि चिन्ह पण सारखं आहे. काल काय सांगितलं होतं मी, जोडी सारखी चिन्ह सारखं वजाबाकी, म्हणजे समीकरण 1 व 2 ची काय करावं लागलं आपल्याला, वजाबाकी. मग लिहा इथं आता असं लिहायचं इथं वजाबाकी, काय लिहिणार वजाबाकी. वजाबाकी करताना काय करतो मित्रांनो, आपण खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलून टाकतो, हे 9वीत शिकला असताल तुम्ही. चला चिन्ह बदलून घ्या, हे अधिक एचं वजा आहे, हे -5b - 5b आणि -22 काय केलं, खालच्या समीकरणाचे आपण चिन्ह बदलून घेतलेले आहेत. इथं अधिक ए होतं त्याला वजा ए केलं, इथं -5b होतं त्याला -5b केलं, इथं -22 होतं त्याला -22 केलेलं आहे, कारण आपण वजाबाकी करावलोत म्हणून, बरोबर आहे. बघा आता मग 3a - 1 गेला, खाली किती शिल्लक राहिले, 2a. हे -5b - 5b काय झालं, कटून गेलं, 0 राहते खाली, हे बरोबरला बरोबर. आता 26 - 22 गेले, राहिले 4. 2a बरोबर किती भेटले आपल्याकडे, 4. आता हे गुणाकारातले 2 तिकडे जाऊन काय होणार आहेत, भागाकारात, म्हणून a = 4/2 हे गुणाकारातले इकडे भागाकारात. बघा भाग घाला याला, 2 * 2 = 4 म्हणून a = किती भेटलं रे मित्र आपल्याला, बघ बरं, एची किंमत किती भेटलेली आहे, 2. नंतरची स्टेप काय होती आपली, ही भेटलेली किंमत आपण समीकरण 1 नाहीतर 2 मध्ये ठेवत होतो, बरोबर आहे. ही जी एका चलाची भेटलेली किंमत आपण समीकरण 1 नाहीतर 2 मध्ये ठेवत होतो, कोणत्याही ठेवा काही अडचण नाही. चला आपण समीकरण 1 मध्ये ठेवून बघू, का 2 मध्ये ठेवायचं, चला 2 मध्ये ठेवा. चला लिहा, a = 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू, समीकरण 2 मध्ये ठेवू. काय आहे समीकरण 2, समीकरण 2 लिहून घ्या अगोदर. बघा a + 5b = 22 a + 5b = 22 हे काय आहे, समीकरण नंबर 2 आहे आपलं. ओके, तुम्ही म्हणता सर याचं तुम्ही अगोदर चिन्ह चेंज केले, आता पहिल्यासारखे लिहिले, हे वजाबाकी करायची होती म्हणून चिन्ह चेंज केले. आपल्याला जर किंमत ठेवायची असेल तर मूळ समीकरणच घ्यावं लागेल मित्रांनो. काय करायचं इथे, आता a = 2 ही किंमत ठेवायची, जिथं जिथं ए दिसते तिथं तिथं हे 2 किंमत आपली ठेवून द्यायची. द्या ठेवून इथं ए, मग याच्या ऐवजी काय ठेवायचे, 2, हे 2 ला 2 + 5b जसे असतसा, हे 22 पण जसे असतसे.
आता हे अधिक दोन इकडे गेल्यावर काय होणार आहे, वजा दोन, म्हणून पाच बी बरोबर बावीस वजा दोन. आलं लक्षात? आता बावीस मधून दोन गेले, खाली शिल्लक किती राहिले, वीस. पाच बी बरोबर वीस. तसंच हे गुणाकारातलं भागात पाच इकडे काय जाणार आहेत, भागाकारामध्ये, म्हणून बी बरोबर वीस छेद पाच. ओके, भाग घाला, पाच एक पाच, पाच चोक वीस, म्हणून बी बरोबर काय किंमत भेटली आपल्याकडे, चार. मग शेवटी लिहिताना मी काल तुम्हाला सांगितलं होतं कसं लिहायचं, शेवटी लिहिताना काय लिहायचं, दिलेल्या समीकरणाच्या उकली, दिलेल्या समीकरणाच्या उकली काय काय येतात, की काय काय उकली भेटली आपल्याला, दोन आणि चार. त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं सांगतो काय, अगोदर सहगुणक आपल्याला, सॉरी, चल कोणते आहेत बघायचे, इथं ए आणि बी आहेत बरोबर चल, काही जागा एक्स वाय असतात, काही जागा एम एन असतात, काय झाल्या वाय झेड असतात, ते आपले बघायचे चल कोणते, इथं कोणते आहेत ए आणि बी. मग दिलेल्या समीकरणाच्या उकली आपले चल लिहून घ्यायचे अगोदर, ए कॉमा बी बरोबर, इथं अगोदर ए, म्हणून अगोदर ए ची किंमत लिहू, किती ए ची किंमत, दोन, कॉमाला कॉमा, बी ची किती आहे, चार, हे चारला चार असं लिहायचं शेवटी. हे खूप महत्त्वाचं आहे असं लिहिलं, दिलेल्या समीकरणाच्या उकली किंवा दिलेल्या एक सामायिक समीकरणाच्या उकली, ए कॉमा बी बरोबर दोन कॉमा चार, ह्या आहेत, एवढं लिहायचं मित्रांनो, तर तुम्हाला पूर्ण मार्क भेटतील. ओके, आलं लक्षात आहे कसं सोडवायचं, एवढे सोपे प्रश्न आहे ते, नववीला तुम्ही हे सोडवलेलेच असतील. बघा, हे लिहायचं असलं तर लिहून घ्या, नंतर बघू आपण पुढचा प्रश्न. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा काय, समीकरण प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला दुसरा प्रश्न बघा काय आहे, एक्स अधिक सात वाय बरोबर दहा, तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात. हे काय करायचे, आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायचे आहेत. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, सोडून घेऊ. सगळ्यात पहिली स्टेप काय, आपली दिलेल्या समीकरणाला लाव द्यायचे, याला समीकरण एक देऊ, याला समीकरण दोन देऊ. चला लिहा, एक्स अधिक सात वाय बरोबर दहा, ह्याला दिलं समीकरण एक, ह्याला काय दुसरं आता दोन देऊ. मग तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात, दोन. नंतरची स्टेप आता काय असेल, आपली पुढची स्टेप काय होती, काय होती पुढची स्टेप, सहगुणक सारखे आहेत का बघायचे, एक्सचे सहगुणक सारखे आहेत का, नाही, इथं एक्स आहे नुसता, इथं तीन एक्स आहे, सारखा नाही, इथं काय सात वाय, इथं वजा दोन वाय, सहगुणक सारखे नाहीत. आता काय करायचं, तुम्ही म्हणाल सर आतापर्यंत आपण पाहिलं सहगुणक सारखे होते ते, आता सहगुणक सारखे नाहीत, आता काय करायचं, सारखे नाहीत तर करून घ्यायचे, प्रत्येक वेळेस आपल्याला आयते भेटणार नाहीत सारखे, करून पण घ्यावं लागतात काय काय वेळेस. बघा, कोणते सहगुणक सारखे करताल तुम्ही, एक्सचे करताल की वायचे, सोपं कोणतं जायचं ते बघायचं. बघा, इथं एक्स आहे, इथं तीन एक्स आहे, जर मी समीकरण एकला तीनला गुणलं तर, तीननं तीननं पूर्ण समीकरणला गुणलं तर काय होईल, इथं तीन गुणिले एक्स, तीन एक्स, सहगुणक सारखा व्हायला आहे. म्हणजे जर मी समीकरण एकला तीननं गुणलं तर आपल्याला एक नवीन समीकरण भेटेल, बरोबर आहे, मग ह्याचे सहगुणक सारखे होतील. लिहा मग असं, इथं समीकरण एकला तीनने गुणू, ओके, तीनने गुणू, समीकरण एकला काय करलो, तीनने गुणवलं, गुणा मग पूर्ण समीकरणाला, तीन गुणिले एक्स, तीन एक्स, अधिकला अधिक, तीन गुणिले सात वाय, सात्रिक एकवीस, आणि वाय जसे असता सा बरोबरला बरोबर, तीन गुणिले दहा, याला पण गुणावं लागल, तीन गुणिले दहा तीस, तीन दहा तीस, हे नवीन समीकरण भेटलं, याला नाव देऊ समीकरण नंबर तीन. आता काय करायचं, आपलं राहिलेलं समीकरण याच्या खाली लिहून घ्यायचं, ओके, ह्याच्या खाली लिहून घ्यायचं. आता बघा, हे तीन एक्सला तीन एक्स, हे वजा दोन वायला दोन वाय बरोबर सातला सात. काय केलं मी, काहीच नाही केलं, हे दुसरं समीकरण तिसऱ्या समीकरणाच्या खाली घेतलं आहे. काऊन घेतलं, कारण आपल्याला आता ते एकसामायिक समीकरण सोडवायचं आहे, बरोबर आहे, घेऊ सोडून. बघा आता सारखे सहगुणक झाले का, एक्सचे सहगुणक सारखे झालेले आहेत. मग बघा, सारखी जोडी सारखं चिन्ह, तीन एक्स तीन एक्स सारखे आहेत, अधिक तीन एक्स अधिक तीन एक्स चिन्ह पण सारखे आहेत. मग काय होतंय, मग मी काल सांगितलं तुम्हाला सारखी जोडी सारखी चिन्ह काय असते, वजा बाकी, इथं लिहायचं वजा बाकी. ओके, वजा बाकी करताना काय करतो आपण, खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलून टाकतो. इथं अधिक तीन एक्स आहे तर काय होईल, वजा तीन एक्स. इथं अधिक दोन वाय वजा दोन वाय तर काय होईल, इथं अधिक दोन वाय. इथं अधिक सात येते, इथं काय होईल, वजा सात, बरोबर आहे. मग बघा, का आता काय वजाबाकी करून टाका, तीन एक्समधून तीन एक्स गेले, खाली किती राहिले, शून्य. ओके, आता एकवीस वायमधून एकवीस वाय अधिक दोन वाय किती झालं, तेवीस वाय. तुम्ही म्हणता सर वजा आहे, तुम्ही अधिक करायले, इथं मी नंतर चिन्ह बदलले, बरोबर आहे, किती झालं, तेवीस वाय. आता तीसातून सात गेले, खाली किती राहिले, तेवीस. हे तेवीस तेवीस कटले किंवा एक स्टेप वाढवा, म्हणून वाय बरोबर, हे गुणाकारातले तिकडं तेवीस तिकडे जाऊन गेले भागाकारात, तेवीस भागिले तेवीस, तेवीस एक तेवीस, तेवीस एक तेवीस. मग वाय बरोबर काय भेटलं मित्र आपल्याला, एक. वायची किंमत काय भेटली, एक. नंतर काय करत होतो आपण पुढची स्टेप,
दिलेली किंमत वाय ची किंमत आपल्याला जी किंमत भेटल ती समीकरण एक मध्ये किंवा दोन मध्ये ठेवत होतो. ठेवून द्या मग वाय बरोबर एक ही किंमत कोणत्या समीकरणात ठेवायची, कोणत्याही ठेवा, ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू आपण. चला समीकरण एक मध्ये ठेवू. काय आपलं समीकरण एक पद्धतशीर लिहून घ्यायचं बघा. एक्स अधिक सात वाय बरोबर दहा, एक्स अधिक सात वाय बरोबर दहा हे काय समीकरण एक लिहून घेतलं. आता काय ठेवायचं आहे वायच्या ऐवजी एक, जिथं जिथं वाय दिसतंय तिथं तिथे एक ठेवायचं आपला. ठेवा मग, म्हणून इथं एक्स जसे असतासा हे सातला सात, वायच्या ऐवजी काय ठेवायचं आहे एक, म्हणून गुणिले एक बरोबर दहाला दहा, राईट. म्हणून एक्स बरोबर अधिकला अधिक सात गुणिले एक सात बरोबर दहा जसे असत तसे. आता हे अधिक सात तिकडे गेल्यावर वजा सात, म्हणून एक्स बरोबर दहा वजा सात. दहातून सात गेले खाली किती राहिले बाळ्या तीन, म्हणून एक्सची किंमत किती भेटलेली इथं तीन. मग दिलेल्या समीकरणाच्या उकली काय भेटलेल्या आहेत आपल्याला, सहगुणक कोणते इथं एक्स वाय आहेत. मग शेवटी लिहिताना काय लिहिशील रे पिंट्या बघ, दिलेल्या समीकरणाच्या उकली काय काय भेटले आपल्याला. अगोदर सहगुणक लिहायचे, कोणते कोणते चल आहेत आपले, सॉरी सहगुणकच म्हणतो, चल कोणकोणते आहेत, एक्स वाय आपले चल लिहून घेतले एक्स वाय. अगोदर एक्स आहे म्हणून एक्सची किंमत लिहायची किती काढली आपण तीन, नंतर वाय म्हणून वायची किंमत किती आहे एक. शेवटी लिहायला विसरायचंच नाही आहे, खूप महत्त्वाचं आहे. दिलेल्या समीकरणाच्या उकली एक्स क्वामा वाय बरोबर तीन क्वामा एक हे आहेत. आलं का लक्षात किती सोपं आहे. लक्षात येत असलं तर मित्रांनो, खरंच लक्षात येत असलं तर व्हिडिओला लाईक करा. काही अडचण वाटत असेल तर मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता, आपण त्यात इम्प्रूव्ह करू. ओके, हे चला लिहायचं असलं तर लिहून घ्या, आपण बघू नंतर पुढचा प्रश्न. मित्रांनो आता बघूत आपण प्रश्न तिसरा, प्रश्न दुसऱ्यातला प्रश्न तिसरा बघूत. काय आहे, दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ, दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा. काय पहिली स्टेप, दिलेल्या समीकरणाला नावं देऊन घेऊ पटापटा. चला बघा, दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ ह्याला काय केलं, समीकरण एक दिलं मी. तसंच दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा ह्याला काय केलं, समीकरण नंबर दोन दिलं. नंतरची स्टेप काय होती, सहगुणक सारखे आहेत का बघायचे. एक्सचे चेक केले, एक्सचे सहगुणक सारखे आहेत, मग वायची कडे जायची गरज नाही. ओके, सहगुणक सारखे आहेत, चिन्ह काय आहे, चिन्ह पण सारखं आहे. काय असतंय मग, सारखी जोडी सारखे चिन्ह, काय असतंय, वजाबाकी करून घ्यायची. काय करतो आपण वजाबाकी करताना, खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलून टाकतो, अधिकचं वजा वजाचं अधिक करून टाकतो. मग बघा, अधिक दोन एक्स वजा दोन एक्स गेलं कटून. आता हे वजा तीन वाय वजा वाय किती झालं मित्रा, वजा चार वाय. हे बघा, वजा तीन वजा वाय, वजा तीन वाय वजा तीन वाय किती होतंय, वजा चार वाय बरोबर आहे. आता नऊ मधून वजा तेरा गेले, खाली किती शिल्लक राहिले पिंट्या, वजा चार बरोबर आहे. म्हणून आता हे वजा चार तिकडे पाठवा, वाय बरोबर गुणाकारातले वजा चार तिकडे जाऊन भागाकारात. हे वजा वजा अधिक, चार एक के चार, चार एक के चार. वायची किंमत किती भेटली रे एक, वायची किंमत किती भेटलेली आपल्याला एक. नंतर काय करत होतो आपण, ही भेटलेली किंमत कोणत्याही एका समीकरणात ठेवून देत होतो. द्या ठेवून, वाय बरोबर एक ही किंमत, ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू किंवा दोन मध्ये कोणत्याही ठेवा, सारखंच मध्ये येणार तुमचं. समीकरण एक मध्ये ठेवू. ओके, काय समीकरण एक आपलं बघ बरं, दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ लिहून घ्यायचं. दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ हे काय समीकरण एक. इथं काय ठेवायचं आपल्याला, वायच्या ऐवजी एक, जिथं जिथं वाय दिसतंय तिथे एक ठेवून द्यायचं बिंदास. म्हणून हे दोन एक्स जसे असत तसे, वजा तीनला तीन, वायच्या ऐवजी काय ठेवायचं आपल्याला एक, हे वायच्या ऐवजी एक ठेवलं बरोबर नऊला नऊ जसे असत तसे. म्हणून दोन एक्सला दोन एक्स, वजाला वजा तीन गुणिले एक तीन बरोबर नऊला नऊ. आता हे वजा तीन तिकडे गेल्यावर काय होईल रे, अधिक तीन, म्हणून नऊ अधिक तीन. म्हणून दोन एक्स बरोबर नऊ आणि तीन किती बारा, बारा. आता गुणाकारातले दोन तिकडे गेलो काय होणार आहे, भागाकारात. म्हणून एक्स बरोबर काय भेटलं, बारा छेद दोन, बे के बे बे सख्ख बारा. म्हणून एक्स बरोबर किती भेटलं, सहा. बघा, ह्या दोन समीकरणात दिलेल्या समीकरणाच्या उकली आपल्याला भेटलेल्या आहेत. शेवटी काय आल्या, मग दिलेल्या समीकरणाच्या उकली आपले चल लिहून घ्यायचे एक्स वाय बरोबर. अगोदर एक्स आहे म्हणून एक्स एक्सची किंमत घेतली, नंतर वाय म्हणून वायची. नंतर दिलेल्या समीकरणाच्या उकली एक्स क्वामा वाय बरोबर सहा क्वामा एक ह्या आहेत.
आलं लक्षात मित्रांनो, लक्षात येते का तुमच्या, का फास्ट शिकवण होतंय का स्लो होतंय मला कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची विनंती मित्रांनो, ॲटलिस्ट तुमच्या 3-3 मित्रापर्यंत ह्या व्हिडिओच्या लिंक शेअर करत चला. ओके, त्यानं काय होईल मित्रांनो, तुम्ही जेवढे जास्त शेअर करताल, लाईक करताल, तेवढा जास्त मला मोटिवेशन होतं मित्रांनो तुम्हाला शिकवायला. ओके, मी जास्त मोठी होतो तुम्हाला शिकवण्यासाठी, आणखीन चांगल्या पद्धतीनं मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही शेअर करत नसले, लाईक करत नसले, तर माझं मोटिव तेवढं राहणार नाही मित्रांनो. ओके, शेवटी इथं मी जीव तोडतोडू शिकवतो, तुमचं पण हे लक्ष देणं, ऐकणं, ओके, सांगितलेल्या स्टेप फॉलो करणं, मित्रांना शेअर करणं, व्हिडिओला लाईक करणं, शेअर करणं, ओके ओके, चला काय अडचण नाही. ओके, तुम्ही करताल एवढा मला विश्वास आहे. हे झालं दुसऱ्यातलं तिसरा प्रश्न, आता बघूत आपण पुढचा. हे लिहायचं असलं तर लिहून घ्या एकदा. चला मित्रांनो, आता चौथा प्रश्न बघू याच्यातला आपण. काय आहे बघा, 5m - 3n = 19. ओके, आणि m - 6n = 7. हे एकसमिक समीकरण काय करायचे आहेत आपल्याला, सॉल्व्ह करायचे आहेत. करू, बिंदास करू. पहिली स्टेप काय आपली, बघा ह्या समीकरणाला 1 नंबर देऊ आणि याला 2 नंबर, तेवढं तर येते, तेवढं करून घेऊ. चला, ओके, 5m - 3n = 19 याला दिला समीकरण नंबर 1. नंतर काय याला समीकरण नंबर 2, m - 6n = 7. ओके, ह्याला द्याला समीकरण नंबर 2. पुढची स्टेप काय आहे, सहगुणक सारखे आहेत का. बघा, यमचे सहगुणक सारखे आहेत का, नाही. इथं 5 आहे, इथं 1 आहे, इथं पण सहगुणक सारखे नाहीत. मग नेमके सहगुणक सारखे कशाचे करायचे आपल्याला, ते लक्षात आलं पाहिजे. ओके, जिथं आपल्याला ज्या सहगुणकाबरोबर 1 आहे त्याचे सहगुणक सारखे करायचे. आता m = 1 म्हणलं, यमचा सहगुणक सारखा करावं लागेल. पण कसा करणार, काही करून आपल्याला इथं 5 आणायचे आहेत. म्हणजे समीकरण 2 जर मी 5 गुणलं तर काय होईल, इथं 5m येईल. 5mच का आणायचं आपल्याला, कारण वरच्या समीकरणाचा सहगुणक किती आहे, m चा 5 आहे. म्हणून इथं आणून आपल्याला काही करून 5 आणणंच आहेत. ओके, चला आणून घेऊत मग. लिहा इथं असं, समीकरण 2 - 5 गुणू. ओके, समीकरण 2 - 5 गुणू. काय होईल, समीकरण 2 जर मी 5 गुणलं तर 5 * m = 5m, हे वजाला वजा. 5 * 6 = 6, 5 + 5 = 30, आणि n = n, हे 30 आहेत बरं, हे n = n बरोबर. 5 * 7 = 7, 5 + 7 = 35, हे वजाला वजा, वजा 35. ओके, ह्याला नवीन समीकरण भेटलं, याला नाव देऊ समीकरण नंबर 3. पुढची स्टेप काय होती आपली, राहिलेलं समीकरण याच्या खाली चिटकवायचं. कोणतं समीकरण राहिले, हे राहिले, मग याला चिटकवायच्या खाली 5m - 3n = 19. ओके, हे काय आपलं समीकरण 1. नंतर आता झालेत आपले सहगुणक सारखे. पुढची स्टेप काय होती नंतर, चिन्ह सारखं आहे, जोडी सारखी आहे का नाही ते बघायचं. बघा, चिन्ह जोडी सारखी, चिन्ह सारखं आहे, म्हणजे काय होणार, ऑब्व्हियसली वजाबाकी करताना काय करतो आपण, खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलून टाकतो. अधिकचं वजा, वजाचं अधिक, आणि अधिकचं वजा, राईट. आता हे अधिक 5m - 5m कटून गेलं. आता इथं -27 - 30 आणि इथं -3n खाली किती राहिले, मग -30n मधून -3n गेले, राहिले किती, -27n. ओके, आता हे -35 आणि -19 किती राहिले, 35 - 19 = 54, -1 म्हणून -54. आता -27 गुणाकारातल्या तिकडे जाऊन भागाकारात, म्हणून n = 54/-27. हे वजा वजा काय झाले, अधिक. 27 + 27 = 54, म्हणून n = काय भेटलं मित्र आपल्याला, 2. n किंमत भेटलेली आहे 2. नंतरची स्टेप काय होती, दिलेली भेटलेली किंमत आपण काय करत होतो, कोणत्याही एका समीकरणात ठेवत होतो. मग लिहा, n = 2 ही किंमत समीकरण 1 ठेवू. समीकरण 1 कोणत्याही समीकरणात ठेवा, सारखंच उत्तर येईल. ओके, काय समीकरण 1, 5m - 3n = 19. हे काय समीकरण आपलं 1, सॉरी 3 करतो मी, तर 1 समीकरण नंबर 1 आहे. आता काय करायचं, जिथं n दिसेल तिथं 2 ठेवून द्यायचे. हे 5m जसे असतं, हे -3 - 3, यांच्या ऐवजी काय ठेवायचं आहे, 2, हे 2 - 2, हे 19 जसे असतं, म्हणून 5m ॲज इट इज. ओके, हे वजाला वजा पण जसे असतं, 3 * 2 = 6 = 19. आता हे -6 तिकडे जाऊन काय होणार आहे, तरी बाळ्या अधिक होणार आहेत, म्हणून 5m = 19 + 6.
19 आणि 6 किती 25 आता गुणाकारातले 5 तिकडे जाऊन काय होईल भागाकारात म्हणून एम बरोबर काय राहिलं 25/5 ओके 5 × 5 5×5 25 म्हणून एम बरोबर 5 एम बरोबर किती भेटलं 5 मग दिलेल्या समीकरणाच्या उकली काय भेटले आपल्याला बघा सहगुणक कोणते सॉरी चल कोणते दिले एम आणि एन मग दिलेल्या समीकरणाच्या उकली एम कॉमा एन बरोबर एम अगोदर एम मेरे म्हणून एम ची किंमत किती आहे 5 नंतर एन नंतर आहे म्हणून नंतर एन ची ठेवायची 5/2 दिलेल्या समीकरणाच्या उकली ह्या आहेत शेवटी लिहायला विसरायचं नाही ओके आलं लक्षात इथपर्यंत इथपर्यंत काय अडचण काय अडचण असली तर बिंदास कचकन कॉमेंट करायची मला सांगायचं सर या अडचण आहे हे लक्षात आलं नाही मी नक्कीच तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो ओके आलं लक्षात लक्षात आलं असेल तर व्हिडिओला लाईक करा नंतर बघू आपण पुढचा प्रश्न हे लिहून घ्या वाटल्यास मित्रांनो आता काय करू तर आपण यातला पाचवा प्रश्न सोडू ते पण खूप सोपा आहे खरं तर आता एक याच्यातला एका टाईपचा क्वेश्चन सांगितला ना बाकीचे तुम्हाला करता आले पाहिजे पण माझं काम हे सगळे सॉल्व्ह करून द्यायचे तुम्हाला त्यामुळे मी सगळे तुम्हाला सोडून देत आहे मित्रांनो ओके सॉरी चला बघू आता याच्यातला पाचवा प्रश्न काय म्हणते तर काही म्हणू काय प्रश्न पाचवा अगोदर समीकरणाला नाव लिहून द्यायचे आपले चला 5x + 2y = 3 ह्याला दिलं समीकरण 1 नंतर काय x + 5y = 4 हे समीकरण 2 समीकरणाला नाव लिहून दिले नंतरची स्टेप काय सहगुणक चेक करणे आता एक्सचा सहगुणक सारखा आहे का नाही आहे वायचा पण नाही आहे मग मी काय सांगितलं होतं ज्या सहगुणका कोणत्याही सहगुणकासोबत जर एक असला तेच सहगुणक आपल्याला सारखा करायचा आहे मग एक कोणासोबत आहे एक्ससोबत आहे म्हणजे एक्सचा सहगुणक आपल्याला सारखा करावा लागेल कसा करावा लागेल ह्या एक्सचा सहगुणक काय 5 मग इथं काय करून आपल्याला 5 आणायचंच मग काय करावं लागेल आपल्याला सेम प्रोसिजर समीकरण 2 5 गुणू ओके लिहा मग समीकरण 2 गुणू काय होईल समीकरण 2 गुणल्यावर गुणवा 5 × 5 5x + 5 5 × 5 25 वाय जशास तसा 5 × 4 20 हे नवीन समीकरण भेटलं त्याला नाव दिलं 3 आणि राहिलेलं समीकरण याला चिटकून टाकायचं इथं कोणतं राहिलं हे राहिलं वरचं हे 5x + 5x + 2y = 3 ओके हे झालं कोणतं समीकरण आहे 1 आता बघायचं सहगुणक सारखे झालेत नंतर त्याचे चिन्ह तपासायचे चिन्ह सारखे येतं का चिन्ह सारखे जोड्या पण सारखे आहेत मग काय असती वजाबाकी लिहा इथं वजाबाकी काय लिहताल वजाबाकी तुम्ही म्हणता सर बेरीज होईत ना वजाबाकीच होईल आता मी तरी काय करू मित्रा ओके बघा काय होईल वजाबाकी करताना खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलून टाकायचे इथं 5x + 5x = 5x इथं 2y + 2y इथं 3 तर इथं काय करावं लागेल 3 ओके हे 5x + 5x कटून गेले 25y - 2y गेले खाली राहिले 23y राईट आता 20 + 3 किती झालं 23 कारण हे चिन्ह बदललं आहे ओके आता गुणाकारातले 3 तिकडे जाऊन भागाकारात म्हणून y = 23/23 काय भेटलं वायची किंमत 1 23 × 23 23 × 23 मग y = काय भेटलं 1 नंतरची स्टेप काय होती रे पिंटू काय होती बाळा y = 1 ही किंमत आपण कोणत्याही समीकरणात ठेवत होतो ही किंमत कोणत्याच्या ठेवायची बघा 2 ठेवू नाही 1 ठेवू ही किंमत समीकरण 1 ठेवू 1 ठेवू काय होईल मित्रा पायवर 1 ठेवल्यावर त्यासाठी समीकरण 1 लिहावं लागेल आपल्याला लिहा कोणतं आहे कुठे गेलं समीकरण 1 हे इथं 5x + 2y = 3 हे काय समीकरण 1 आता काय ठेवायचं आहे y = 1 ठेवून घेऊ काहीच अडचण नाही 5x + 5x 2 वायच्या ऐवजी काय ठेवायचं 1 हे +3 जशास तसे म्हणून 5x + 5x 2 × 1 2 +3 जशास तसा आता 2 तिकडे गेल्यावर काय होणार आहे मित्रा वजा होणार आहेत म्हणून 5x + 5x जशास तसे हे +3 जशास तसे हे 2 इकडे आल्यावर काय झाले 2 म्हणून 5x + 5x 3 - 2 किती झाले 5 ओके आता गुणाकारातले 5 तिकडे जाऊन भागाकारात म्हणून x = काय झालं 5/5 ओके भाग घाला आता बघा 5 × 5 5 × 5 इथं वजा शिल्लक आहे म्हणून x = काय भेटलं 1 राहिले पण हे वजा पण सोबत लिहावं लागेल ना इथलं शिल्लक वजा खाली वजा नाही मग वजा असलं तर अधिक झालं असतं सरळ सरळ पण इथं 1 वजा आहे म्हणून त्याच्या उत्तरासोबतच राहील 1
एक्स बरोबर काय भेटलं वजा एक. मग दिलेल्या समीकरणाच्या उकली काय भेटले आपल्याला, आधी आपले चल लिहून घ्या कोणते, एक्स कॉमा वाय. मग एक्स अगोदर म्हणलं एक्सची किंमत लिहा किती आहे वजा एक, नंतर वाय लिहा किती आहे वायची किंमत एक. दिलेल्या समीकरणाच्या उकली ह्या आहेत, शेवटी लिहायला विसरायचं नाही. आलं लक्षात? लक्षात आलं असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या. ओके चला, हे लिहायचं असलं तर लिहून घ्या, नंतर बघू आपण प्रश्न सहावा. चला मित्रांनो आता पुढचा प्रश्न सोडवत आपण. पुढचा प्रश्न बऱ्याच जणांना हार्ड वाटत असेल, काय वेगळा प्रश्न नाही आहे, वेगळा आहे थोडा, पण त्याला आपण सिम्प्लिफाय करून आपल्या पद्धतीत आणायचं, त्याला अगोदर सोडवायचं आहे आपल्याला, दिलेल्या समीकरणाला अगोदर सोडून घ्यायचंय. हे छेदात अपूर्णांक देत आपल्याला काय करावं लागेल, अगोदर त्याला सोडून घ्यावं लागेल. ओके, त्याला आपल्या साध्या स्वरूपात आणावं लागेल, नंतर त्याला आपण सोडवायचा प्रयत्न करू. ओके चला, थोडा उशीर न करता आपण याच्याकडे बघू. त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ॲटलीस्ट तुमच्या 3-3 मित्रांपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. त्यानं काय होईल मित्रांनो, माझा कॉन्फिडन्स एवढा हाय होईल आणि मी तुम्हाला आणखीन चांगल्या आणि सोप्या भाषेत शिकवायचा प्रयत्न करेल. ओके, त्यामुळे मित्रांना तुमच्या नक्की शेअर करा. जसं येतं सराव द्या, आपली पहिली स्टेप काय आहे, समीकरणाला एक नंबर दोन नंबर लिहिणं दिनं. ओके, लिहून घेऊ. बघा ह्याला एक नंबर देऊत आणि ह्याला दुसरा नंबर देऊत. चला, 1/3x + y = 10/3 ह्याला काय केलं आपण, समीकरण नंबर एक दिला. नंतरचा बघू पुढचा काय, 1/4y = 11/4 ह्याला काय केलं, समीकरण नंबर दोन केलं. आता पुढची स्टेप काय करत होतो आपण, दुसऱ्या उदाहरणामध्ये काय करत होतो, डायरेक्ट सहगुणक सारखे करायचं बघत होतो, सारखे नसले तर सारखे करायचं. पण इथे सहगुणक सारखे करता येतील का मित्रा, करता येतील, पण ते खूप अवघडामध्ये जाईल मित्रांनो. काय करावं लागेल, सहगुणक सारखे करताच येणार नाही त्याचे. ओके, त्यासाठीच तुम्हाला एक साधी स्टेप सांगतो, आपल्याला हे छेदात अपूर्णांकात नकोय. ओके, हे छेदातले तीन इथं नको आहेत, इथले पण छेदात तीन नको आहेत, इथं छेदात चार आहेत, इथं पण छेदात चार आहेत, ते नको आहेत आपल्याला. कारण का, सहगुणक सारखे करायला नंतर आपल्याला अवघड जाईल, त्याची बेरीज वजाबाकी करताना अवघड जाईल. ओके, त्या गोंधळात जाण्यापेक्षा आपण सरळ सरळ छेद काढून टाकू द्यायचे. काय करावं लागेल, इथं छेदात बघा, समीकरण एकमध्ये काय आहे, 1/3x = 3, पुढे पण 3. जर मी समीकरण एकला 3 गुणलं तर काय होईल बघा, पूर्ण समीकरणाला मी 3 गुणलं तर काय होईल बघा, 3 × 1/3x काय होईल, हे 3 कटून जातील ना बघा, हे लक्ष द्या. परत एकदा सांगतो, जर मी समीकरण एकला 3 गुणलं तर काय होईल, 3 गुणाला गेलो तर 3 × 1/3x गुणाकारातलं नाही भागाकारातलं कटून जाईल. ओके, मग इथं काय राहिले, एक्सच राहिला नुसता, तसं 3 × y = 3y होईल, काही अडचण नाही. तसं 3 × 10/3 इथं 3 गुणतानं हे गुणाकारातले भागाकारातले कटून जातील ना मित्रा, त्यामुळे मी समीकरण एकला 3 गुणून घेतो, त्याचप्रकारे समीकरण 2 4 गुणून घेतो. तिथं काय होईल, 4 गुणतानं 4 × 2x किती होईल, 8x बरोबर आहे, अधिकला अधिक 4 × 1/4y, छेदातले 4 आणि गुणाकारातले 4 काय कटून जातील, राहतील काय शिल्लक वाय फक्त. ओके, तसंच मी 4 × 11/4 केलं तर याला गुणाकार 4 न करायला गेलो तर हे भागाकारातलं गुणाकारातलं कटून जाईल बरोबर, राहिले काय शिल्लक 11. मग आपल्याला काय करायचं मित्रांनो, आता बघा, समीकरण 1 / 3 गुणायचं आहे आणि समीकरण 2 / 4 गुणायचं आहे. लिहा मग, समीकरण 1 / 3 आणि समीकरण 2 / 4 गुणू. काय होईल 4 गुणल्यास बघा, समीकरण 1 अगोदर 3 गुणूत, 3 × सोप्या स्टेपमध्ये, चला एक स्टेप वाढू द्या काय अडचण नाही, 3 × 1/3x + 3 y = 10/3. काय केले आपण, समीकरण 1 पूर्ण 3 गुणून घेतले, करून घ्यायला बघा आता काय होतं, 3 हे गुणाकारातले भागाकारातले कटून गेले, राहिले काय इथे शिल्लक एक्स बघा, 3 × y = 3y, तसंच इथं 3 कटून गेले, राहिले काय इथं 10, हे नवीन समीकरण भेटलं, याला काय नाव देऊ 3. आता समीकरण 1 तर 3 गुणले मी, आता समीकरण 2 / 4 गुणायचे आपल्याला बघा, गुणा तसेच लिहा असं, तसेच स्टेप बाय स्टेप वाढू द्या, एक स्टेप वाढली तर काय फरक पडणार नाही, 4 गुण घ्या, 4 × 2x + 4 × 1/4y
बरोबर 4 × 11 = 4 काय होईल बघा, 4 × 2 = 8 8x अधिक 4 हे भागाकारातले गुणाकारातले कटून गेलं, राहिलं काय y बरोबर, हे पण कटून गेलं, राहिले किती 11 राईट। हे नवीन एक समीकरण भेटलं, याला द्या समीकरण नंबर 4 ओके। आता 3 आणि 4 हे राहिलेलं समीकरण इथे चिपकून टाका बरोबर आहे, हे राहिलेलं समीकरण आता याच्या खाली घ्या सहगुणक सारखं करण्यासाठी। ह्याला तर आता हे पूर्ण स्टेप केली आपण फक्त हे छेदातला हटवण्यासाठी, खरं तर हे मी स्टेप लिहायला नव्हती पाहिजे पण तुमच्या लक्षात यासाठी मी ते लिहिलेलं आहे। बघा 1 + 3y = 10 हे राहिलेलं समीकरण याच्या खाली चिटकून टाका, 1 + 3y = 10 हे कोणतं समीकरण आहे आपलं, तिसरं। हे झालं समीकरण नंबर 3। आता विषय आपला पहिल्या समीकरणासारखं समीकरण आत्ता भेटले आपल्याला ते ओके। आता नंतरची स्टेप काय होती आपली, आता सहगुणक सारखे करून घेऊ शकतो आपण बरोबर आहे। आता एक्सचे करायचे का वायचे, सोपं कोणतं जाईल, जर मी समीकरण 4 3 गुणलं तर इथं 3y व्हायले, आणि किंवा समीकरण 3 8 गुणलं तर इथं 8x व्हायले, पण 8 गुणणं अवघडात चाललंय, तर सोप्यातलं सोपं बघायचं आपण, जास्त फंद्यात पडायचं नाही। काय करू मग मी, समीकरण 4 3 गुणू का, लिहा मग समीकरण 4 3 गुणू, काय केलंय समीकरण 4 3 गुणलंय मी, गुणून घ्या मग 3 × 8x 8 × 24x अधिक 3 × y 3y = 11 × 3 × 11 11 × 3 = 33 हे एक नवीन समीकरण भेटलं, याला द्या समीकरण 5 आणि राहिलेलं समीकरण चिपकून टाका इथं, 1 + 3y = 10 हे कोणतं समीकरण नंबर 3 आहे आपलं राईट। राईट काय चुकतंय, काही नाही, बघा आता सहगुणक सारखे येतं, जोड्यासारखे आहे, चिन्ह पण सारखं आहे, काय होतं मित्रा वजाबाकी, वजाबाकी वजाबाकी करताना काय करतो, खालच्याचे चिन्ह बदलून टाकतो, -x = -x -3y = -3y -10 = -10 बघा हे वजा -3y = -3y कटून गेलं, 24x मधून x गेले राहिले 23x 33 मधून 10 गेले राहिले 23 हे 23 कटून गेले म्हणून x बरोबर काय भेटलं 1 एक्सची किंमत काय भेटली हे डायरेक्ट केलं 23 काटायचं, वाटल्यास हे गुणाकारातले 23 असे भागाकारात पाठवा ओके, गुणाकारातले 23 भागाकारात पाठवले 23 × 23 23 × 23 हे असं गेले। नंतर काय करतो तो एक्स बरोबर 1 ही किंमत कोणत्या समीकरणात ठेवायचं होतं आपण, आता तुम्ही परत तेच 1 किंवा 2 ठेवले तर पुन्हा लफड्यात जातान पहा, त्यामुळं सरळ सरळ 4 नाहीतर 3 ठेवा ओके, 3 नाहीतर 4 ठेवू, 3 ठेवूत आपण ओके। एक्स बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 ठेवू, एक्स बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 ठेवू, समीकरण 1 ठेवू काय, सॉरी 1 नाही 3 ना 3 ठेवायचं ना आपल्याला राईट, 3 ठेवली समीकरण, काय समीकरण 3 1 + 3y = 10 1 + 3y = 10 ओके। हे काय समीकरण 3, आता एक्सच्या ऐवजी काय ठेवायचा 1 ठेवून द्या, एक्सच्या ऐवजी 1 ठेवला, -3y जशास तसे = 10 जशास तसा, आता -1 आहे तिकडे जाऊन काय होणार आहे पिंटू, -3y = 10 - 1 3y ला 3y 10 मधून 1 गेले खाली किती राहिले, सॉरी 10 मधून 1 गेल्यावर 9 राहतात 3 नाही, आता गुणाकारातले 3 भागाकारात गेले मग काय भेटलं, y = 9/3 3 × 3 3 × 3 9 म्हणून y = काय भेटलं 3। मग दिलेल्या समीकरणाच्या उकली काय भेटल्या मित्रा, बघ बरं आपल्याला, आता दिलेल्या समीकरणाच्या उकली काय भेटल्या त्या बघ, दिलेल्या समीकरणाच्या उकली अगोदर आपले चल लिहून घेऊत, x, y अगोदर x, y लिहिलं तर मग अगोदर एक्सची किंमत लिहावं लागेल, किती भेटली 1, नंतर वायची लिहूत किती आहे 3, दिलेल्या समीकरणाच्या उकली ह्या आहेत ओके। आता आपला प्रश्न 7 आणि 8 राहिलेला आहे, ते पण खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल ते एवढा लेस गुणक आहेत सर काय करावं काय करावं, काहीच नाही, त्या दोन्ही समीकरणाचं एकदा बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायची, मग जे समीकरणं भेटतील ते छोट्या लिहायचे भेटतात आपल्याला भाग घालून ओके, ते मी तुम्हाला उद्याच्या भागात सांगणार आहे, थोडा मोठा भाग व्हायला आजचा, तुम्ही पण कंटाळा असताल बघून बघून, त्यासाठी मी राहिलेला भाग आपण पुढच्या भागात शिफ्ट करणार आहोत, आणि पुढचा भाग आहे आपल्याला 2 चलातील रेषीय समीकरणाचा आलेख, आलेख कसा काढायचा आपल्याला ते पण शिकणार आहोत, आलेख तर काढता येते तुम्हाला पण 2 चलातील रेषीय समीकरणाचा आलेख आपल्याला आलेख कागदावर कसा आपल्याला छापता येईल ते बघायचं आहे पुढच्या भागात, राहिलेले 2 समीकरणं बघायचे आहेत आणि ते पुन्हा पुढचा भाग चालू करायचा आहे ओके। चला आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, पुन्हा भेटूया ह्याच वेळेला ह्याच दिवशी ओके, तोपर्यंत बाय मित्रांनो, बघत राहा काकडे मॅथ अकॅडमी।